नमस्कार मित्रांनो, मी आहे आपला गौरव पवार. आपण पाहत आहात HJP एज्युकेशन हब यूट्यूब एज्युकेशनल चॅनल. आजचा आमचा टॉपिक आहे लँग्वेज चार्ट 2. तुम्ही लँग्वेज चार्ट 1 पाहिलेलं नसेल व्हिडिओ तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता. लँग्वेज चार्ट 2 मध्ये आम्ही वेगळ्या प्रकारचा टॉपिक कव्हर करणार आहोत. त्याच्याकडे जाण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि घंटेच्या आयकॉनला प्रेस जरूर करा. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर जरूर करा मित्रांनो, जेणेकरून आम्ही अधिकाधिक मित्रांबरोबर, तुमच्यासारख्या अधिक मित्रांबरोबर कनेक्ट होऊ शकू. आणि तुमचे काही डाऊट, क्युरीज, काही सजेशन्स, काही ॲडवाईस, काही गुड वर्ड्स असतील तर कमेंट जरूर करा मित्रांनो, आम्ही तुम्हाला रिप्लाय लगेच देऊ. ठीक आहे, तर जाऊत आपल्या याच्याकडं, टॉपिककडे, लँग्वेज चार्ट 2. याच्यात आपण काय केलं आहे, लँग्वेज चार्ट 2 मध्ये काय पाहणार आहोत, आपल्याला स्पीकिंगसाठी आणि स्पीकिंग अँड रिटर्नसाठी जर आपल्याला लँग्वेज शिकायची, फक्त बोलायचं शिकायचं असेल तर त्यासाठी काय काय गरजेचं आहे, आणि फक्त बोलायचं आणि लिहायचं बी शिकायचं असेल त्याच्यासाठी काय गरजेचं आहे, हे आपण पॉईंट शिकणार आहोत. ठीक आहे, तर आपण पहिला पॉईंट, त्याचे 7 पॉईंट इम्पॉर्टंट काढले जे निडेबल आहे. फर्स्ट, अल्फाबेटिकल प्रोनाऊन्सिएशन. स्पीकिंगसाठी सगळेच अल्फाबेटिकल प्रोनाऊन्स करता आले पाहिजे असं काही नाही. सम आर अँड फॉर स्पीकिंग अँड रिटर्नसाठी ऑल. देन अल्फाबेटिकल रिटर्न म्हणजे लिहिण्यासाठी लिहिणं यायला पाहिजे. स्पीकिंगसाठी कोणती गरज नाही, रिटर्न आणि स्पीकिंगसाठी गरजेचं आहे. थर्ड नंबर, वर्ड प्रोनाऊन्सिएशन. म्हणतात की कोणत्याही शब्दाचे वर्ड काय असतं, बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ दॅट लँग्वेज. म्हणजे जेवढे तुमचे संपदा असेल, शब्द संपदा, जेवढी तुमची वर्ड पॉवर असेल, जेवढी वर्ड पॉवर, तेवढं तुम्हाला त्या लँग्वेजवर कमांड भेटतं. म्हणजे निश्चितच वर्ड प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला ह्या ठिकाणी स्पीकिंगमध्ये महत्त्वाचं आहे. म्हणजे इथं ॲज मोर ॲज पॉसिबल, आणि फॉर स्पीकिंग रिटर्नमध्ये सुद्धा ॲज मोर ॲज पॉसिबल. ठीक आहे, फोर्थ नंबर, वर्ड रिटर्न स्पीकिंगमध्ये काही गरजेचं नाही आणि फॉर स्पीकिंग अँड रिटर्नमध्ये महत्त्वाचं आहे. फिफ्थ नंबर, सेंटेन्स प्रोनाऊन्सिएशन निश्चितच महत्त्वाचं आहे, इथं ही स्पीकिंगसाठी आणि रिटर्नसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. फॉर सेंटेन्स रिटर्नसाठी, स्पीकिंगसाठी महत्त्वाचं नाही, रिटर्न आणि स्पीकिंगसाठी महत्त्वाचं आहे. सेवन नंबर, ग्रामर. ग्रामर काय, कोणत्याही लँग्वेजला तुम्हाला लँग्वेज येते ती, त्याचं चांगल्या प्रकारे बोलता येते, कम्युनिकेट करता येतं, लिहिता येतं, तर त्याचं नॉलेज अधिक वाढवणं, त्याचा आणखीन अभ्यास करणं म्हणजे ते ग्रामर होय. ग्रामर इज द हायस्ट स्पीक ऑफ एनी लँग्वेज. ओके, तर ग्रामरमध्ये स्पीकिंगसाठी आपल्याला काही ग्रामरची गरज नाही आहे. ठीक आहे, आणि रिटर्न आणि स्पीकिंगला आपल्याला ग्रामरची गरज आहे. ठीक, रिटर्नसाठी, एक्झामसाठी वगैरे वगैरे. ठीक आहे, तर हा झाला लँग्वेज चार्ट 1. यात आपण पाहिलं की स्पीकिंग आणि बोलण्यासाठी आणि रिटर्नसाठी काय गरज, बोलण्यासाठी आपल्याला काय काय लागेल, मग अल्फाबेटिकल प्रोनाऊन्सिएशन, वर्ड प्रोनाऊन्सिएशन, सेंटेन्स प्रोनाऊन्सिएशन, बस हे 3च गोष्टी लागतील. बाकीच्या ह्या 7च्या 7 गोष्टी आपल्याला रिटर्नसाठी लागतील. ठीक आहे, तर धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर जरूर करा मित्रांनो, आणि हो, तुम्ही जर आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि घंटेच्या आयकॉनला प्रेस जरूर करा. तुमचे काही डाऊट, क्युरीज किंवा सजेशन्स असतील तर आम्हाला जरूर कमेंट करा, आम्ही तुम्हाला रिप्लाय करू. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.